रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय. पेण शहरासह तालुक्यातील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. शहरातील काही घरं दुकानात पाणी शिरलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाला धबधब्याचं स्वरूप आलंय. जोरदार पावसामुळे महामार्गावरून वाहन चालवताना अडचणी येत आहेत. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो. पेण शहरासह तालुक्यातील सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. रायगडच्या पेणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलेला आहे. घर आणि दुकानांमध्येही पाणी शिरलेलं आहे आणि ही दृश्य आपण थेट पाहतोय. लोकांना नाहक त्रास जो आहे तो तिथला सहन करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लोकांचं नुकसान जे ते झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल, नेमकं काय? कालपासूनच पेण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र आज सकाळी 11 वाजल्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून वाहनं चालवणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे. महामार्गावरून पाण्याचे लोट जात आहेत आणि पाण्याचे फवारे ज्या फ्लायओव्हर आहेत त्या फ्लायओव्हरून खाली उतरत आहेत. दुसरीकडे पेण शहर असेल त्या शहरात देखील अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. काही दुकानांमध्ये घरांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. पेणचं एसटी स्टँड आहे, त्या एसटी स्टँड परिसराचा अक्षरशः तळ झालेलं आहे. कालपासूनच हा पाऊस जोरदार आहे. काल पेणमध्ये दिवसभरात सर्वात जास्त पाऊस जिल्ह्यात पेणमध्ये पडला होता आणि आजही पेणमधली तीच परिस्थिती आहे. आणि नागरिकांनी जर पाऊस अधिक वाढला तर सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर करावं अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. अगदी निश्चित. धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.